महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेमार्फत विशेष मागासवर्गातील शासन स्तरावर 1995 पासून निघालेले जीआर विविध योजनांची सविस्तर माहिती शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी त्रुटी व याबाबत कर्मचारी व समाज बांधवांनी आज बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेमार्फत विशेष मागासवर्गातील शासन स्तरावर 1995 पासून निघालेले जीआर विविध योजनांची सविस्तर माहिती शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी त्रुटी याबाबत कर्मचारी व समाज बांधवांनी 31 मे रोजी आज सकाळी केम्ब्रिज विद्यालय शिवाजीनगर येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एम टी गोडेस्वार, उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर हे होते. मार्गदर्शन हिरालाल पडगाल यांनी केले. या बैठकीत पद्मशाली समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक उन्नतीसाठी समाजभूषण कैलासवासी श्री किशन सेठ गोरंट्याल आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, खासगी महाविद्यालयातून शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती केली जाते ती रोखण्यात यावी, जात पडताळणीसाठी 1968 पूर्वीच्या जातीची नोंद ही अट जाचक आहे ती रद्द करण्यात यावी, आरक्षणात टक्केवारीची वाढ न करता यापुढे इतर कोणत्याही जातीचा समावेश विशेष मागास प्रवर्गात SBC करण्यात येऊ नये अशा मागणीसाठी नागभूषण दुर्गम, पांडुरंग कोकुलवार, शिवाजी अंकमवार, मनोहर संगमवार इत्यादींनी विविध मागण्यांसाठी ही बैठक घेतली. SBC प्रवर्गासाठी 2% आरक्षण शासनाने जाहीर करून सुद्धा आज घडीला त्या 2% आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. त्या अंमलबजावणी संदर्भात आणि आरक्षण वाढ करणे, आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे आणि इतर बऱ्याच पदोन्नती देणे या संदर्भामध्ये हे जो लढा आम्ही उभारलेला आहे, पूर्ण महाराष्ट्रभर या लढ्याचं स्वरूप होत आहे